वाघाच्या हल्ल्यात जखमी झालेला गुराखी वनविभागाच्या शासकीय मदतीपासून वंचित असल्याने त्याची प्रचंड कुचंबना होत असल्याचा धक्कादायक प्रकार जय विदर्भ न्यूज चॅनलने उघडकीस आणला. त्यानंतर वनविभागात मोठी खळबळ उडाली आणि अखेर आपद्ग्रस्ताला शासकीय मदतीचा लाभ मिळाला. चंद्रपूर जिल्ह्यातील चिचपल्ली वनपरिक्षेत्रात हा प्रकार घडला होता. या वनपरिक्षेत्रातील उथळपेट गावातील रहिवासी संतोष चलाक हे गुरे चरायसाठी जंगलात गेले होते. त्यावेळी वाघाने संतोष यांच्यावर हल्ला करून गंभीररित्या जखमी केले होते. जखमी संतोषवर वैद्यकीय उपचार करण्यासाठी चलाक कुटुंबियांना हजारो रुपयांचा खर्च सोसावा लागला. हा सर्व खर्च चलाक कुटुंबियांनी उधार उसनवारी करून खर्च केला होता. त्यामुळे वनविभागाकडून आर्थिक मदत मिळेल अशी अपेक्षा चलाक कुटुंबियांना लागली होती. त्यानुसार चलाक कुटुंबियांनी आर्थिक मदत मिळावी यासाठी वनविभागाकडे प्रस्ताव सादर केला होता. मात्र बरेच दिवस लोटून देखील वनविभागाकडून आर्थिक मदत मिळाली नव्हती. या पार्श्वभूमीवर जय विदर्भ न्यूज चॅनलने वृत्त प्रसारित करून सर्वांचे लक्ष वेधले होते. या वृत्ताने खळबळून जागे झालेल्या वनविभागाने तात्काळ कारवाई करून आपद्ग्रस्ताला 1,17,000 रुपयांच्या मदतीचा धनादेश प्रदान केला आहे. त्यामुळे चलाक कुटुंबियांनी जय विदर्भ न्यूज चॅनलचे आभार मानले आहेत. जयपाल गेडाम, जय विदर्भ न्यूज, चंद्रपूर. जयपाल गेडाम साहेब, आपण आमची मदत केली त्याच्या माध्यमातून आम्हाला हे चेक मिळालेला आहे, नाहीतर आमची दुर्दशा झालेली होती. या अधिकारी लोकांना आम्हाला न्याय मिळत नव्हता, तुमच्या प्रेसच्या माध्यमामधून आम्हाला न्याय मिळालेला आहे आणि याचा खूप खूप आभार आणि मनापासून आभार करतो सर तुमचे.